तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये समान नागरी कायद्याच्या बद्दल त्यांनी मत मांडलं. त्यांनी असं सांगितलं की एका देशामध्ये दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात. यासंबंधी माझ्या पक्षाची भूमिका मी सांगतोय की आत्ता केंद्र सरकारने विधे आयोग लॉ कमिशन यांच्याकडे हा विषय सोपवला आणि लॉ कमिशनने विधी आयोगानं देशाच्या संस्था विविध संस्था ज्यांचा या कामात रस आहे अशांच्याकडून प्रस्ताव मागवले. विधी आयोगाकडं 900 प्रस्ताव हे आलेले आहेत. त्या प्रस्तावात काय म्हणजे याची माहिती मला नाही आणि विधी आयोगाने जाहीर केलेली नाही. पण ज्या अशी विधी आयोगासाठी जवळचा संस्था याच्यामध्ये खोलात जाते, लोकांचे आव्हान अभिप्राय मागवते आणि त्यांच्याकडे 900 अभिप्रायाचे प्रस्ताव येतात, त्याचा अर्थ त्याच्या खोलात जाऊन त्यांनी या सगळ्या प्रस्तावातून काय सूचना आहे आणि त्याच्यात त्यांची शिफारस काय ही पहिल्यांदा द्यायची गरज आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये समान नागरी कायद्यामध्ये शीख समाज, ख्रिश्चन समाज, जैन समाज या तत्सम धर्मियांची भूमिका याच्यात काय आहे ते स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. पण माझा काळजी एका गोष्टीची आहे की शीख समाजामध्ये माझ्या कानावर असावं की त्यांचं वेगळं मत आहे, की यांचा समान नागरी कायद्याला समर्थन करण्याची त्यांची मनस्थिती नाही असं माझ्या कानावर आलेलं आहे. ती माहिती मी अधिक घेतो. पण या वर्गाला आणि त्यांच्या मताला दुर्लक्षित करणं किंवा विधी आयोगाकडे ज्या शिफारसी आल्यात त्याची नोंद न घेता याच्यावर निर्णय घेणं योग्य होणार नाही. पण प्रधानमंत्र्यांनी या प्रश्नाला हात घातलेला तर या सगळ्या गोष्टीची स्पष्टता एकदा यावी, प्रधानमंत्र्यांनी मांडावी किंवा कुणी मांडायची त्यांनी मांडावी आणि त्यानंतर माझा राजकीय पक्ष यासंबंधीचा निर्णय घेईल. पूर्ण माहिती आल्याच्या नंतरच निर्णय घेणं योग्य होईल. माझ्या मनात शंका फक्त एकच आहे की जे देशाचं चित्र आहे ते चित्र बघितल्याच्या नंतर लोकांच्या मध्ये असलेली सध्याच्या राज्यकर्त्यांच्या बद्दलची नाराजी आणि अस्वस्थता याच्यापासून लोकांचं लक्ष अन्य ठिकाणी डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा हा प्रयत्न आहे का काय अशी शंका आज जागा. ही अस्वस्थता प्रधानमंत्र्यांच्यात असावी असं वाटतं. माहिती समजल्याच्या नंतर त्यांच्यात अस्वस्थता वाढली दिसते, त्यामुळे हे व्यक्तिगत हल्ले करायला त्यांनी सुरुवात. पण त्यांनी सांगितलं की ती बैठक म्हणजे होतो दैनिक सेशन होतं, होतो दैनिक सेशन. आता ही बैठक झाली, पुढची बैठक ही करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि ती 13 आणि 14 जुलैला मंगळवार या ठिकाणी ती बैठक होणार शिवजयला होणार होती. पण तिची अतिवृष्टी आहे आणि त्यामुळे जागा बदलायचा निर्णय आजच घेतला आणि तो आता ती बैठक मंगळवार 13 तारखेला सुरू होईल, 14 तारखेपर्यंत 2 दिवस या ठिकाणी आहे. आणि त्या बैठकीमध्ये तुलसी नीती निवडणुकीला सामोरं कसं जायचं आणि सत्तेचा गैरवापर करून राज्यामध्ये हे जे एक सांप्रदायिक चित्र तयार केले जाते त्यासंबंधी सामोरं कसं जायचं या सगळ्या गोष्टींचा
आणि अन्य काही सूचना तिथे येतील त्यांचा विचार हा आम्ही एकत्र उचलून ठरतो आणि पुढचा कार्यक्रम सर्व देशात करू शकतो.